जे काही हवंय ते Zee5 ऍप वर Zee5 ऍप डाउनलोड करा आणि फ्री मध्ये पहा केव्हाही कुठेही. मी एखादी गोष्ट तुला सांगितली तर तू ऐकशील? बोल ना, मी ऐकते. तू आत्ता जो जॉब करतेस ना, तो जॉब सोडून दे. गार्गी, ए गार्गी, उठ. गार्गी, ए गार्गी, उठ. अरे कुणी ऐका. ऑटो ही दिसत नाही आहे. हे काय झालं? गार्गी पुन्हा बंगल्यात कशी गेली? गार्गीवर पुन्हा भयंकर संकट ओढवलंय. हॅलो, नाही, राखणदार बंगल्यापासून मैलो दूर आहे. गार्गीला वाचवायलाच हवं. 41, 42, 43, 44. गार्गी, इथून सरळ गेलीस ना की तुला राईट हँड साईडला बस स्टॉप दिसेल. आलं लक्षात. बघ, स्वतःची काळजी घे. जे काय करशील ते नीट कर, आम्हाला परत बघायचंय तुला. पदरानी चेहरा का झाकलाय? काही चेहरे पाहू नयेत. मनात कायमची भीती बसते. भीती वाटतेय? नाही. मग आता वाटेल. ए, हा तर आपल्याच गाडीच्या हॉर्नचा आवाज आहे. हो, आपल्याच गाडीचा आवाज आहे. ए, चल चल लवकर चल. हे गाडी थांबल्यावर एक्झॅक्टली काय दिसतंय ते बघतोय मी. दादा, आता कशाला टाइम वेस्ट करताय? काही नाही त्यात. मी बघितलं ना. आलीस? बरं झालं. जरा स्टूल पकड. तुलाय माहिती आहे नदीवर काय झालंय? आणि कालचा इन्सिडेंट बघून असं खरंच वाटत होतं की गार्गीच्या जीवाला धोका आहे रे. आता कोण आलंय? म्हणजे ती मुलगी बरोबर बोलत होती. कन्स्ट्रक्शन तसं जुनं आहे, पण आय डोंट थिंक त्याने काही फार फरक पडेल. सर, इनफॅक्ट कन्स्ट्रक्शन जुनं आहे म्हणूनच इंटरेस्टिंग वाटतंय. मला ऍक्च्युली लवकरात लवकर इथे शिफ्ट व्हायचं. एक दोन कॉन्ट्रॅक्टर्सना याआधी काम दिलं होतं, पण फॉर सम रिझन्स त्यांना ते जमलं नाही. आय होप तुम्ही आणि तुमची. सर, लाईक आय सेड बिफोर, अजिबात काळजी करू नका. तुमचं काम व्यवस्थित होईल. आणि अजून एक रिक्वेस्ट आहे. प्लीज कॉल मी समीरा. ओके समीरा,
तू इथली नाही आहेस राईट? हां, मग मी तुझ्या राहण्याची व्यवस्था करायला सांगतो कोणाला तरी सिटी मध्ये. सर, त्याची काहीच गरज नाहीये, मी इथे राहीन. इथे म्हणजे इथे? हो, मला काहीच प्रॉब्लेम नाहीये. नाही पण इथे कशी राहशील रात्री भीती वगैरे वाटली तर? आपल्याच घरात कसली आली आहे भीती. नाही म्हणजे मी माझं काम खूप इन्व्हॉल्वमेंटनी आणि डेडिकेशननी करते, सो आता हे माझं घर आहे असं समजून मी काम करते. इंटरेस्टिंग. पण स्पष्टपणे सांगायचं तर मला नाही वाटत तू इथे राहावंस. इथे रहदारी फार नसते, काही प्रॉब्लेम आला तर तुझ्यापर्यंत मदत पोहोचायला उशीरही होऊ शकतो. सर, मी खरंच सांगते, देर इज नो प्रॉब्लेम, आणि काही वाटलंच तर मी फोन करू शकते. तुझ्या ओळखीचं कोणी किंवा नातेवाईकांपैकी कोणी इथे जवळपास राहतं का? म्हणजे इन केस ऑफ इमर्जन्सी त्यांना कॉन्टॅक्ट करता येईल ना? नाही सर, मला फॅमिली नाही आहे, मी एकटीच आहे. हो, सॉरी. नो इश्यू. आत्ता जरी फॅमिली नसली तरी लवकरच मला एक नवीन फॅमिली मिळणार आहे. म्हणजे? काही नाही. गाडी थांबल्यावर एक्झॅक्टली काय दिसतंय ते बघतोय मी. दादा, तसं कशाला टाइम वेस्ट करताय? काही नाही त्यात, मी बघितलं ना. आलीस, बरं झालं, जरा स्टूल पकड. तुलाय माहिती आहे नदीवर काय झालंय, आणि कालचा इन्सिडेंट बघून असं खरंच वाटत होतं की गार्गीच्या जीवाला धोका आहे रे. आता कोण आलंय? म्हणजे ती मुलगी बरोबर बोलत होती. तुला माहित नाहीये मला तुझी कविता, तुझं गाणं किती आवडतं ते. हे बघ, कसं आहे माहितीये का, तुझं गाणं, तुझी कविता ऐकल्यावर ना माझं बंद पडलेलं हृदय सुद्धा परत धडधडू लागेल. वैदेही प्लीज यार, हे असं बोलायची काही गरज नव्हती. आपल्याला अजून 100 वर्ष एकत्र जगायचं. मॅडम, तुम्हाला दिलेल्या मुदतीचा आजचा शेवटचा दिवस आहे, त्यामुळे उद्यापासून ही शाळा बंद म्हणजे बंद. आणि शाळा बंद नाही केली तर? इथे लहान मुलं आहेत, आम्हाला उगाचच ऍक्शन घ्यायला भाग पाडू नका. तुम्ही सांगितल्याप्रमाणे वहिनीना धमकवण्यासाठी आज 2 अधिकारी पाठवले होते, पण वहिनी ऐकायला तयारच नाहीत. त्या म्हणाल्या मी शाळा इथेच भरवणार आणि ही जागा सोडणार नाही. शिक्षण हा मुलांचा हक्क आहे आणि तो त्यांना मिळायला. मनवा पास. हे प्रकरण अंगाशी येईल आपल्या. प्रकरण अंगाशी आलं तरी तुम्ही आहात ना माझ्या बरोबर, म्हणून मला कशाचीच भीती वाटत नाहीये. आताच्या आता इकडे यायचं घरी भेटायला? हो, ते शक्य नाहीये. राय तरी कुठं ते सांगशील? मी आमची फोटो फ्रेम रिपेअर करायला आले होते. कुठली? आबीची आणि माझी फोटो फ्रेम. म्हणजे त्या फोटो फ्रेमच्या तुमच्या फोटोच्या मागे आपल्या दोघांचे फोटो लावले होते, ते गावले वाटतं तुला? हे बघ, ते आकाश फ्रेम मध्ये नाही, सगळ्या फ्रेम मध्ये लावल्यात आपण. म्हणजे ते फोटोज बाबांना सापडले. मिस विभूती शिवकर, यू आर फायर्ड. फायर? सर, हे काय सर? तेच जे तुम्ही वाचताय ते काय ना, मला या ऑफिस मध्ये हलगर्जीपणा करणारी आणि दुतोंडी वागणारी माणसं नकोय. सर, आय एम एक्स्ट्रीमली सॉरी सर, मी तुमची सगळी कामं चोखपणे केलेली आहेत सर. जस्ट गिव्ह मी वन चान्स सर. आय एम एक्स्ट्रीमली सॉरी सर. आई,